साहेब आपण कधी उमरग्याला येत आहे ही आतुरतेनं वाट बघत इथली निष्ठावंत सैनिक बसली होते साहेब. जितका चातक पक्षी त्या ठिकाणी पावसाच्या थेंबाची वाट बघतंय त्याच्यापेक्षा जास्त आतुरता तुमच्या येण्याची उमरगावासियांना होती आणि आज आपण आल्यामुळे ती पूर्ण झाली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी निष्ठा काय असते हे नुसत्या महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण देशाला ज्यांनी शिकवलं ते खंबीर साहेबांचे उजवे हात सन्माननीय संजयजी राऊत साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे ज्यांचा मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं, त्या सुषमाताई अंधारे, माजी या ठिकाणी उपस्थित असलेले धाराशिवचे आणि साहेब खोका पेटीच्या जमान्यामध्ये त्या खोक्यावर त्या पेटीवर लात मांडून तुमच्याशी प्रामाणिक राहून त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी उदाहरण सेट केलं असे आमचे आमदार कैलास पाटील साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले माजे आमदार दिनकररावजी माने, मंचावर उपस्थित सर्व व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले हाडाचे सैनिक. साहेब मला आपल्याला आठवण करून द्यायची की ज्यावेळेस 2006 कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आपण ती आज आठवण जागी करून दाखवली. साहेब आपण रेल्वेच्या रुळाखाली भेटलो होतो. 2009 साहेब आपण मला विधानसभेचं तिकीट दिलं, प्रचंड मनस्ताप होता साहेब, म्हणजे घरातनं मुंडकं छाटल्याच्या नंतर जशी माणसाची अवस्था होती देहाची तशी अवस्था माझी होती. पण साहेब त्यावेळेस हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि आपण मला पदरात घेतलं, पितृतुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 2009 साहेब आपणच मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं. मला ती आठवण आजही आहे. आम्ही पहिल्यांदा बाळासाहेबाला भेटायला आलो होतो आणि बाळासाहेब म्हणले ते पद्मसिंह बी काय सांगायचं नाही रे, हा वाघाचा बचडा आहे, तुम्हाला सांगितलं की उद्धव या लेकराकडे लक्ष ठेव आणि साहेब तितक्याच ताकदीनं तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवलं. मला वाटतं ही मायेची ऊब हे प्रेम ह्या जन्मात नाही, आम्ही 7 जन्मात सुद्धा विसरू शकत नाही साहेब. आज साहेब मी कायम नवीन होतो, आल्याच्या नंतर मला सारखं वाटायचं की आपण नवीन आहेत, आम्हाला सारखं म्हणायचे की आम्ही फार जुने आहेत, आम्ही फार जुने आहेत. मला वाटायचं की निष्ठेचं जर मीटर मिळालं असतं थर्मामीटर सारखं आणि माणसाला लावता आलं असतं तर लगेच कळालं असतं की ही जी निष्ठा 100 पैकी 80 आहे, कदाचित आपली फुटाफुटी पण झाली नसती साहेब जर मीटर असतं तर. पण साहेब परमेश्वरानं ती निष्ठेची मीटर या ठिकाणी आत्ता आणून दाखवलं. ह्या संघर्षाच्या काळात साहेब आम्ही अतिशय इमानदारीने जे उपकार तुम्ही आमच्यावर केलेत, जे बाळासाहेबांनी आमच्यावर उपकार केलेत, त्या उपकाराला कुठेही कृतज्ञ न होता आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे आज आपल्या सोबत आहेत साहेब. आणि काही झालं, कुठलीही परिस्थिती आली तरी तितक्याच ताकदीनं आम्ही सोबत आहेत साहेब. मला सांगायचं आहे की इथला सर्वसामान्य शिवसैनिकाची काय ताकद आहे. आत्ताच मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली, 50,000 रुपये साहेब एका मताला माणसाला आणून दिले होते, मोजके मत होती जी ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीची. अशा परिस्थितीमध्ये 50,000 रुपये लोकांनी घेतले साहेब आणि ती पैसे इथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकाला आणून दिले साहेब. शाहपुरी मामा तसेच आहेत, बसवराज वर्नाळे तसेच आहेत, पाटील तसेच आहेत, रजा गातार तसेच आहेत साहेब. एकही मी म्हणतो वीट नाही, साधा वाळूचा खडा सुद्धा इकडचा तिकडे झालेला नाही. शिवसैनिक अभेद्य आहेत साहेब आणि गंमत 50,000 रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चायला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या बहाद्दर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय. आज मी फार काही बोलणार नाही, फक्त एकच सांगतो की साहेब सोयाबीनचा भाव भाई और बहिणो 11,000 रुपये होता का नव्हता र, आता किती आहे 5,000 साहेब, 6,000 रुपये क्विंटलला नुकसान आहे, 6,000 रुपये एका क्विंटलला. मला सांगा आपल्याला एकरात किती सोयाबीन निघतंय, 5-6 क्विंटल, अरे सांगा की 5 क्विंटल. एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये 5 क्विंटल सोयाबीन निघालं तर 5 एकरामध्ये किती झालं, 25 क्विंटल. 25 क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान आहे. 25 सक म्हणजे 1,50,000 रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसला आहे आणि ही 2,000 आलं म्हणून गावात नाचतय साहेब.
आज या ठिकाणी मला आपल्याला सगळ्याला सांगायचं आहे की आता सोयाबीनचा जी पडलेला 6,000 भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे, 11,000 न्यायचं आहे. तर माझ्याकडे एक मंत्र आहे, म्हणचाल का? 11,000 भाव झालेला कुणाला ऑटो आवडणार नाही, म्हणताव का? मोठ्यानं म्हणा बरं. जय श्रीराम. ए आपल्यावर शंका घेतील, मोठ्यानं जय श्रीराम. हा झाला 12,000 रुपये भाव. आता पुढचं, नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत, पाहिजे का नाही? का सगळ्याला 1,00,000 रुपयाच्या नोकऱ्या? आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र? पांढरपुरीवर तरी एक सुद्धा पोरग दिसत नाही. आता सगळ्याला 100% नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे, कर्नाटक मध्ये दिलता बघा, बजरंग बली की. लागल्या का नोकऱ्या सगळ्याला? आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक आहेत. कुणी फडतूस माणसांना आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब, पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय.